नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपला टॉपिक आहे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर फोर्स। याच्या मधला जो नेक्स्ट पॉलिमर आहे, नेक्स्ट क्लास आहे, तो आहे तुमचा फायबर। ठीक आहे, फायबर सेकंड क्लासिफिकेशन मधला हा सेकंड पार्ट आहे फायबर। आता हा जो फायबर आहे याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा मॉलिक्युलर फोर्स असतो, तर याच्यामध्ये मॉलिक्युलर फोर्स असतो याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असते। हायड्रोजन बॉन्डिंग, ठीक आहे, याच्यामध्ये कुठली बॉन्डिंग असते, हायड्रोजन बॉन्डिंग। आता याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळे यांची टेन्साइल स्ट्रेंथ जी असते ती खूप जास्त हाय असते, म्हणजे हा सॉलिड असतो। ठीक आहे, आणि हा सॉलिड असतो आणि याच्यापासून थ्रेड तयार केले जाऊ शकतात। थ्रेड म्हणजे धागे तयार केले जाऊ शकतात। फायबरची डेफिनेशन काय, सॉलिड पॉलिमर, सॉलिड डेफिनेशन। ठीक आहे, याची डेफिनेशन काय फायबरची, सॉलिड पॉलिमर विच फॉर्म थ्रेड इज कॉल्ड एज फायबर। फायबर म्हणजे काय, तर फायबर म्हणजे असा एक पॉलिमर की ज्याच्यापासून थ्रेड तयार केल्या जाऊ शकतात। ठीक आहे, त्याला फायबर असे म्हणतात। आता याच्यापासून फायबर का, फायबरपासून थ्रेड का बरं तयार केल्या जाऊ शकतात, कारण की त्याची जी टेन्साइल स्ट्रेंथ असते ती खूप जास्त हाय असते, त्याच्यामुळे त्याच्यापासून काय तयार केले जाऊ शकतात, तुमचे थ्रेड्स। ओके, आता हा सॉलिड का असतो, हा हार्ड का असतो, कारण की याचा जो बॉन्डिंग असते ते कोणची असते, याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग याच्यामध्ये असते। आता हा जो तुमचा फायबर आहे, हा फायबर कुठे कुठे यूज केला जातो, याचे युजेस काय आहे ते आपण पाहून घेऊ, त्याच्यानंतर आपण याचे एक्झाम्पल पाहू आणि त्याची रिएक्शन पाहू। ठीक आहे, युजेस, आता याचे युजेस कोणते आहे, याचे युजेस आहे टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये, टेक्सटाईल इंडस्ट्री। ठीक आहे, टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये हा यूज केला जातो, टायर कॉर्ड तयार करण्यासाठी, टायर कॉर्ड तयार करण्यासाठी सुद्धा हा यूज केला जातो, आणि स्ट्रॉंग रोप्स, ठीक आहे, स्ट्रॉंग रोप्स तयार करण्यासाठी सुद्धा याचा यूज केला जातो। स्ट्रॉंग रोप्स म्हणजे मजबूत दोऱ्या तयार करण्यासाठी, मजबूत रस्सी ज्याला आपण म्हणतो ते तयार करण्यासाठी। टायर कॉर्ड म्हणजे काय, याचे लंबे जे टायरचे जे इनिशियली जे मटेरियल तयार होते टायरचा, तर त्याला टायर कॉर्ड असे म्हणतात। टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये तयार याचा वापर होतो, कारण की याच्यापासून धागे तयार केले जातात। ठीक आहे, तर असे याचे युजेस आहे। आता याचे जे एक्झाम्पल्स आहे ते एक्झाम्पल्स कोणते आहे, याचे एक्झाम्पल आहे नायलॉन। नायलॉन मध्ये स्पेशली कोण, नायलॉन 6 हा याचा एक्झाम्पल आहे मेन, आपल्याला जो स्टडी करायचा आहे, आणि एक टेरिलिन। ठीक आहे, हा टेरिलिन हा याचा दुसरा एक एक्झाम्पल आहे। असे दोन एक्झाम्पल जे आहे आपल्याला स्टडी करायचे आहे। तर सर्वात पहिला एक्झाम्पल जो आहे याची आपण स्टडी करणार आहे, तो म्हणजे नायलॉन 6। ओके, या नायलॉन 6 मध्ये सुद्धा हायड्रोजन बॉन्डिंग आहे, नायलॉन 6। ठीक आहे, हा फायबर आपण स्टडी करणार आहे, याचा मोनोमर कोणता आहे, याचा मोनोमर आहे कॅप्रोलॅक्टम। ओके, तर हा नायलॉन 6 याचा मोनोमर आहे कॅप्रोलॅक्टम, सी डबल बॉन्ड ओ एन एच सी एच टू सी एच टू सी एच टू सी एच टू सी एच टू। ठीक आहे, वरती लिहायचं सी डबल बॉन्ड ओ एन एच, आणि या बाजूने रिंग मध्ये लिहायचे 5 CH2, 1, 2, 3, 4 आणि 5। ठीक आहे, दिस इज कॉल्ड एज कॅप्रोलॅक्टम, कॅप्रोलॅक्टम, दिस इज कॉल्ड एज कॅप्रोलॅक्टम। आता हा जो कॅप्रोलॅक्टम आहे हा याचा आहे मोनोमर, कोणा याचा, मोनोमर युनिट। ठीक आहे, हा एन नंबर्स आपल्याला कॅप्रोलॅक्टम घ्यायचे आहे। ठीक आहे, एन नंबर्स ऑफ कॅप्रोलॅक्टम घेतले, याच्यावर आपण काय केलं, पॉलिमरायझेशन केलं, पॉलिमरायझेशन। ठीक आहे, इथे आपण केलंय पॉलिमरायझेशन,
आता पॉलिमरायझेशन केल्यानंतर या कॅप्रोलॅक्टनचा जो बॉन्ड आहे इथून ब्रेक होतो. ठीक आहे, इथून ब्रेक झाला की याच्यापासून रिपीटिंग युनिट तुमचा तयार होतो. तो कसा तयार होईल पहा, सी डबल बॉन्ड हो. ठीक आहे, मधात सी एच टू, हा दुसरा सी एच टू, हा तिसरा सी एच टू, हा चौथा सी एच टू, हा पाचवा सी एच टू, आणि हा शेवटी कोण आहे तुमचा एनएच. हा बॉन्ड इकडून वाढवेल, हा बॉन्ड इकडून वाढवेल. याला शॉर्टकट मध्ये कसं लिहिलं जाते, आर विच इज ऑल्सो रिटन एज सी डबल बॉन्ड ओ सी एच टू. मधात किती सी एच टू आहे तुमचे, पाच सी एच टू आहे, म्हणून फाईव्ह, अँड एन एच. या पद्धतीने सुद्धा हा तुमचा रिपीटिंग युनिट तुम्ही लिहू शकता शॉर्टकट मध्ये. ठीक आहे, आता जेव्हा हा रिपीट रिपीट होत जाईल, आता हा जो आहे तुमचा रिपीटिंग युनिट आहे तुमचा रिपीटिंग युनिट, हा रिपीटिंग युनिट जेव्हा रिपीट होत जाईल तेव्हा तुम्हाला एक बल्कियर मॉलिक्यूल म्हणजे मॅक्रो मॉलिक्यूल तयार भेटेल. मॅक्रो म्हणजे ज्याचा मॉलिक्युलर वेट खूप जास्त आहे, मॅक्रो मॉलिक्यूल. ठीक आहे, सी डबल बॉन्ड ओ सी एच टू बाय फाईव्ह. ठीक आहे, या पद्धतीने शॉर्टकट मध्ये लिहिला आपण एन एच अँड एन नंबर्स. आता हा मोनोमर रिपीट होत गेला, कंटिन्युअस रिपीट होत गेला. ठीक आहे, याला थोडस वर लिहितो एन मी. ठीक आहे, एन मॉलिक्युल्स. आता हा मोनोमर रिपीट 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 होत गेला, आणि रिपीट होत गेल्यानंतर तुम्हाला जो एक बल्कियर मॉलिक्यूल भेटला त्या बल्कियर मॉलिक्यूलचं नाव आहे, कुठला बल्कियर मॉलिक्यूल भेटला तुम्हाला, हा नायलॉन सिक्स. ठीक आहे, हा तुम्हाला बल्कियर मॉलिक्यूल भेटला, याला नायलॉन सिक्स असे म्हणतात. हा नायलॉन सिक्स कसा दाखवला इथे जर खाली दिसत नसेल तुम्हाला, तर हा नायलॉन सिक्स कसा लिहिलाय मी इथे वर दाखवतो. याला ब्रॅकेट टाकलेला आहे आणि या एन पद्धतीने आपण काय केलेला इथे दाखवलेला आहे, हा तुमचा तयार झालेला आहे नायलॉन सिक्स. ओके, तर हा नायलॉन सिक्स आहे, आपण प्रिपेअर केला. आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू, तोपर्यंत टेक केअर, अभ्यास करत राहा, स्वतःची काळजी घ्या, टेक केअर.